श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 10वीचा बोर्डाचा इतिहास राज्यशास्त्राचा पेपर झालेला आहे। बऱ्याच मुलांचे कमेंट्स येतात की सर त्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवा की तो पेपर कसा होता काय, तर तुम्हाला मी सांगणार आहे या पेपरची पूर्ण माहिती। त्याचप्रमाणे आपण जे काही IMP प्रश्न दिले होते इतिहास राज्यशास्त्राचे, ते सर्व आले होते, विथ प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्हाला भूगोलचे देखील आता पुढच्या पेपरचे शेवटच्या IMP पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला फॉलो करा। लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये आहे। लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली तुम्ही टेलिग्राम ॲप ओपन करा आणि नाना फाउंडेशन सर्च करून जॉईन करा। तसेच तुम्हाला या चॅनलवर 10वी झाल्यानंतर पुढे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, IT डिप्लोमा या सर्वांची प्रवेश प्रक्रियेची माहिती विथ फेस व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे। चॅनलशी कनेक्ट करा। तर आता आपण बघूया इतिहास राज्यशास्त्राचा पेपर कसा होता। तुम्ही नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला फॉलो केले नसेल तर फॉलो करा, या ठिकाणी मराठीमध्ये देखील प्रश्न भेटतील। बघा, इथे इतिहासचे PDF पोस्ट केले होते, त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये देखील भेटतील। लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे। तर बघा, पेपर हा एकदम सोपा होता। जे काय प्रश्न आपण दिले होते ते सर्व आले होते, हे लक्षात ठेवा। आणि पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी इथे पेपरांचा। दुसरा जे गावेल जागा वगैरे होत्या त्या सर्व रिकाम्या जागा, चुकीत जोडी, हे सर्व IMP प्रश्न तुम्हाला मी सांगतोय। पेपर अत्यंत महत्त्वाचा होता या ठिकाणी। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काही चूक नाही आहे, काही नाही, व्यवस्थित पेपर आहे। ही ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला मी सांगितलेली। त्याचप्रमाणे इथे तुम्हाला दिसतंय भारतातील गृहचित्र असलेली राज्य, ते तुम्हाला लिहायची होती। त्यानंतर इथे या टिपल या, हे तुम्हाला मी काल लाईव्ह सेशन मध्ये देखील सांगितलेल्या होत्या। त्यानंतर ही कारणे जे आहेत ही पण सांगितलेली, आणि याच्यातले भरपूर जे आपण दिले ते IMP प्रश्न ते आले होते। मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणतात। त्यानंतर या ठिकाणी हा पॅरेग्राफ तुम्हाला सोडवायचा होता, अत्यंत सोपा सोपा पॅरेग्राफ होता। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तर बकर इतिहासाच्या साधनांचे जतन पर्यटन सांगितलं होतं, अभिलेखगर सांगितलं होतं, हे सर्व प्रश्न IMP प्रश्न आले होते। तसेच आज तुम्हाला माहिती आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे, तर स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। तसेच स्वामी चरणी मी हीच प्रार्थना करतोय, सर्वांच्या घरी सुख आरोग्य हे लाभावे आणि सर्वांच्या घरी एक निरोगी आरोग्यमय वातावरण राहावे, ही स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे। तर आज गुरुवार देखील होता, स्वामी समर्थांचा वार आहे। नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा पुढे आणखीन इथे योग्य पर्याय निवडून तुम्हाला लिहायचे होते या ठिकाणी। आणि आपण जे राज्यशास्त्राचे देखील IMP प्रश्न दिले होते ते पण आले होते। माहिती अधिकार सांगितलेला तुम्हाला मी, ग्राहक संरक्षण सांगितलेला। त्यानंतर या ठिकाणी संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असतात। त्यानंतर चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते। आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे। व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत घवघवीत यश मिळावे, त्याला 90%पेक्षा जास्त मार्क मिळावे, त्याच्या आई वडिलांना उद्दंड आयुष्य लाभावे, ही स्वामी चरणी प्रार्थना आहे। तर पुढे बघा आणखीन तुम्हाला इथे सांगतोय मी, हा भ्रष्टाचार पण तुम्हाला मी IMP प्रश्न दिला। राष्ट्रीय पक्ष संकल्प चित्र सांगितलेले होते, चळवळी सांगितलेल्या करा। त्यानंतर सर्वात महत्वाचे जे IMP प्रश्न दिले ते तुम्हाला मी 2 मार्कांसाठी येईल, 5 तास दिले ते, त्याच्यामधले हा प्रश्न आलेले दोन्ही पण। तर अशा प्रकारे रिव्ह्यू तुम्हाला मी सांगितलेला, पेपर सोपा आहे, कुठल्याही प्रकारची चूक नाहीये। तर चॅनलशी कनेक्ट राहा, सर्व प्रवेश प्रक्रिया पुढील माहिती तुम्हाला भेटणार आहे या चॅनलवर, त्यामुळे अवश्य चॅनलशी कनेक्ट राहा। आणि सर्वांना परत एकदा स्वामी प्रकट दिनाच्या शुभेच्छा। आज गुरुवार आहे, स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे। स्वामी चरणी माझी हीच प्रार्थना आहे की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत घवघवीत यश मिळावे। तर परत भेटूयात नवीन अपडेट सोबत, आणि आता थोड्याच वेळात तुम्हाला भूगोलचे देखील प्रश्नपत्रिका पोस्ट होईल। ओके, ठीक आहे, थँक्यू, स्वामी समर्थ।